भाजप एक पत्र जारी करणार आहे राज्यपालांना, भाजपचं म्हणणं आहे की आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, तर हे कितपत योग्य आणि जर पत्र केलं आणि राज्यपाल हस्तक्षेप केलं तर माझ्या मते ही आत्ताची परिस्थिती माननीय राज्यपाल महोदयांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याच्या योग्यतेची नाही, कारण अजून मुख्यमंत्र्यांनी मी राजीनामा देत आहे आणि मंत्रिमंडळ बरखास्त करत आहे हा निर्णय घेतलेला नाही, तसंच त्यांनी मला बहुमत सिद्ध करायचं आहे असाही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत यापैकी कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत माननीय राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करण्यासारखी कायदेशीर तसंच राजकीय परिस्थिती नाही असं मला वाटतं. हो, जर का त्यांनी असं स्वतःहून असा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मते तो अयोग्य ठरण्याची शक्यता आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये रद्द होण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल महोदयांनी असा हस्तक्षेप करण्यासाठी काहीतरी कारण घडलं पाहिजे आणि ते कारण जोपर्यंत सध्याचं सरकार अस्थिर आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते करता येणार नाही. जरी आपण वर्तमानपत्रातील बातम्या वाचून असं म्हणत असलो की सध्याचं सरकार स्थिर आहे तर ते तितकंसं खरं नाही. जर का हे 37 लोकांचा जो अर्ज माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे तो मंजूर झाला तरच ते सरकार अस्थिर आहे असं म्हणावं लागेल. जोपर्यंत असा अर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. म्हणजेच थोडक्यात हे 37 आमदार जेव्हा आमदार महोदय सभागृहात येतील आणि तेव्हा मतदान करतील तेव्हाच खरं ठरणार आहे. तोपर्यंत आपण पाहतो की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय मतं नेहमी बदलत असतात आणि त्यावरती अवलंबून राहून राज्यपाल महोदय असा कोणताही निर्णय घेतील असं मला स्वतःला वाटत नाही.